मंगलवार 8 दिसंबर को सुबह 8 से 2 बजे तक कुही तहसील के माडगांव गांव में भारत बंद आंदोलन किया गया। महाविकास अघाड़ी ने किसानों के लिए केंद्र सरकार के काले कानून के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। महाविकास अघाड़ी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने माढ़र में रैली निकाली और भारत बंद का आह्वान किया, जिसमें व्यापारी व लोगों का भारी समर्थन मिला। इस अवसर पर जय जवान जय किसान के नारे भी लगाए गए। शेतकऱ्यांच्या विरोधातील घेतलेल्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये जे देशातील सर्व नागरिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, दुकानदार सगळ्या संघटना दिल्लीच्या चारही दिशांनी कर्नाटक, पंजाब, हरियाणा या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी 96,000 ट्रॅक्टर आणि 1,20,00,000 शेतकरी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्यांच्या ज्या तीव्र भावना आहेत, शेतकऱ्यांना हमी भाव भेटला पाहिजे, व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा बाजार समितीमध्ये माल खरेदी करू नये, अशा ज्या अन्य बाजार समित्या या शासनाचा बाजार समित्या पूर्ण लंब करण्याचा डाव जो शासनाचा आहे तो अत्यंत शेतकऱ्यांच्या विरोधातला तो कायदा त्यांनी केलेला आहे। ह्या संपूर्ण या कायद्याच्या जो कायदा आहे तो कायदा त्यांनी घेतलेला आहे तो रद्द करण्यासाठी तमाम शेतकऱ्यांनी या दिल्लीच्या चारही दिशांना वेढून टाकलेला आहे। पण शासन त्यांच्या या मोर्चावरती त्यांच्या आंदोलनाकरता 8 दिवस होऊन गेले, पण शासन कुठल्याही प्रकारची एक त्यांच्याप्रती चांगली भावना त्यांच्याप्रती देत नाही आहे, त्यांच्या मागण्यांसाठी समोर जात नाही आहे, उलट त्यांच्या हे पाहत आहे, म्हणजे त्याला आपण त्यांचा अंत पाहत आहे, असा हा परीक्षा पाहत आहे सरकार। असे या सरकारचा निषेध करण्यासाठी आमच्या तळागाळातील सर्व शेतकरी, शेतमजुरांच्या, व्यापारी संघटनांच्या, आम्हीही कुही तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नात्यानं आम्ही संपूर्ण कुही तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं हा या ठिकाणी आम्ही आज सकाळी 9 वाजेपासून तर आता 2 वाजेपर्यंत 8/12/2020 भारत बंदला, शेतकऱ्यांच्या किसान आंदोलनाला आम्ही हा पाठिंबा जाहीर केला आणि सकाळपासून आमचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। आणि यानंतरही जे काही शेतकरी आहेत, शेतकऱ्यांवरती जे निष्क्रियता दाखवत आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनासुद्धा परमेश्वर त्या शेतकऱ्यांच्या प्रती चांगली भावना जागृत होईल अशी सद्बुद्धी द्यावा अशी आम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो। आणि त्या शेतकऱ्यांच्या ताबडतोब कुठंतरी त्यांच्या मागण्या शासनाने मंजूर कराव्यात आणि जो घेतलेला जो कायदा आहे तो रद्द करावा, या मागण्यांसाठी आम्ही सर्व लोक, तमाम काँग्रेस कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि किसान कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून आंदोलन करीत आहोत। धन्यवाद।